खरतर कोरोनाच्या संकटात नातीगोती सगळं काही विसरायला झालंय. कुणी कोरोना रुग्णांना वाईट टाकतंय, कुणी कोरोना मृतांवरती अंत्यसंस्काराला देखील नकार देत आहे. अशा वेळी मुंबईतल्या शाहूनगर पोलीस ठाण्यातील एक महिला पोलीस कर्मचारी बेवारस मृतदेहांवरती अंत्यसंस्कार करण्याचं काम करतायत. कोरोनानं ज्यांना दुर्दैवी मरण येतं त्यांच्या वाट्याला बेवारसासारखे अंतिम संस्कार येतात. कोरोनाच्या या संकटातही महिला पोलीस कॉन्स्टेबल संध्या शिलवन या खंबीर धारावीतल्या शाहूनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू नोंदीचं रजिस्टर सांभाळणाऱ्या संध्या यांच्यावर मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचीही जबाबदारी आली. त्यांनी एकाच दिवशी 4 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. यात एक कोरोनाग्रस्त नागरिकाचा मृतदेह होता. ज्या आतापर्यंत शिल्लक असलेल्या बॉडीज होत्या, ज्यांना कोणीही नातेवाईक शोधायचा प्रयत्न केला कुठेही न मिळाल्यामुळे शेवटी बेवारस म्हणून ते ज्यावेळी डिस्पोजल करायची वेळ आली त्यावेळी त्यांनी स्वतःच्या अंगावर स्वतः म्हणून ते पुढाकार घेऊन त्या चारी बोडांचं डिस्पोजल एका दिवसात करून आणलेलं आहे. संध्या ज्या पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत त्या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याचं काही दिवसांपूर्वीच कोरोनानं निधन झालंय. असा आघात झाल्यानंतरही ज्याचं कोणी नाही त्याची खाकी आहे या न्यायानं एक महिला पोलीस खंबीरपणे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचं काम करतीये. प्रशांत अंकुशराव, Zee24 तास, मुंबई.